संवाद म्हणजे दोन किंवा अधिक लोकांमधले एकमेकांशी बोलणे आपण रोजच एकमेकांशी बोलत असतो म्हणजे बघा अगदी उठल्यापासून तुम्ही तुमची बहीण किंवा भाऊ यांच्याशी बोलता सकाळी सकाळी आई तुम्हाला उठवायला येते आणि मग बोलते ऑफिसमधून आले की बाबा तुमच्याशी गप्पा मारतात तुम्ही दुकानात काही आणायला गेलात तर दुकानदाराशी बोलता तिथे कोणी शेजारचं भेटलं तर त्यांच्याशी बोलणं होतं हे सगळे संवादच आहेत तुम्ही अगदी बरोबर ओळखलं की संवाद हा आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे म्हणजेच त्यात काही विशेष वेगळं आणि अवघड असं काही नाही संवाद म्हणजे बोलणाऱ्यांची मतं विचार भावना यांची देवाणघेवाण म्हणजे तुम्हाला संवाद सहजपणे लिहिता येतील चांगला संवाद लिहिण्यासाठी काय काय लक्षात ठेवायचं ते बघूया कोणताही संवाद घडण्यासाठी काहीतरी विषय कारण मुद्दा असतोच लेखन सुरू करायच्या आधी आपल्या संवाद लेखनाचा विषय कारण काय आहे ते ठरवून घ्या संवाद हा दोन जणांमध्ये होतो त्यामुळे ते त्यातली भाषा पुस्तकी किंवा कवितेत असते तशी वापरू नका तर रोजच्या व्यवहारातली सोपी बोलीभाषा वापरा तरच तो संवाद सहज आणि खरा वाटतो त्यामुळे संवाद लेखनात अवघड शब्द कमीत कमी वापरा संवादात वाक्य ऐकल्यावर लगेच समजायला हवीत त्यामुळे संवादातील वाक्ये फार लांबलचक लिहू नका छोटी आणि साधी वाक्ये संवाद प्रभावित करतात काही वेळा संवाद काल्पनिक का असू शकतात म्हणजे नदी आणि डोंगर या काही जिवंत व्यक्ती नाहीत ते बोलू शकत नाहीत पण जर बोललेच तर काय बोलतील असा विचार करून आपण कल्पनेने संवाद लिहू शकतो अर्थात अशा प्रकारे नदी डोंगर किंवा आकाश पक्षी अशांमध्ये संवाद चालू असला तरी त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करायची ते पण आपल्या वयाचे आहेत असं समजायचं म्हणजे संवाद लिहायला सोपा होतो काही वेळा संवाद करणाऱ्या व्यक्ती पूर्वीच्या काळातले असतात उदाहरणार्थ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज किंवा ज्ञानदेव महाराज आणि निवृत्तीनाथ अशावेळी संवाद लिहिताना काही बदल करावा लागेल का हो नक्कीच लागेल संवादासाठी एक विषय निवडू संवादासाठी आवश्यक प्रत्येक मुद्दा बघितला की तुम्ही आत्ता संवादासाठी ठरवलेल्या विषयासंबंधीची टिपणं तुमच्या वहीत लिहून ठेवा चला सुरुवात करूयात आजचा संवाद लेखनाचा विषय भाजीवाले काका आणि ग्राहक यांच्यातला संवाद आता ग्राहक म्हणून येणारी व्यक्ती कोण ते ठरवा संवादातल्या व्यक्तीची भाषा आणि बोलण्याचे विषय त्यांच्या काळाप्रमाणे सुसंगत असायला पाहिजेत ज्ञानदेव महाराज आणि निवृत्तीनाथांच्या काळातली मराठी भाषा कशी होती त्या भाषेच्या लकबी काय होत्या ज्ञानदेवांच्या लेखनाचे विषय हे माहीत करून न घेता जर तुम्ही समजा ते बोलताना इंग्रजी शब्द वापरलेत तर ते चुकेल कारण त्या काळात महाराष्ट्रात इंग्रजी भाषा नव्हतीच नंतर ब्रिटिश भारतात आले तेव्हा भारतीयांना इंग्रजी भाषेची ओळख झाली तसंच त्यांच्या तोंडी खूप संस्कृत शब्द असणारी भाषा देखील शोभणार नाही कारण ज्ञानदेवांनी संस्कृत भाषा लोकांना कळत नाही म्हणून मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली भाजीवाले काका आणि ग्राहक यांच्या संवादासाठी भाषा कशा प्रकारची पाहिजे ते ठरवा संवाद लेखन करत असताना भाषा कशी वापरायची यासाठी इतरही काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे म्हणजे संवाद करणाऱ्या व्यक्तींचे वय काम कोणत्या प्रकारचे आहे त्यांच्या कामाचा विषय त्यांच्या आवडीनिवडी तो मुलगा आहे की मुलगी पुरुष आहे का स्त्री त्या व्यक्ती पुण्यात राहतात का कोल्हापूरला शहरात राहतात का आदिवासी पाड्यावर याप्रमाणे सुद्धा त्यांची भाषा बदलेल ती व्यक्ती शिक्षक असेल तर तिची भाषा शुद्ध आणि स्पष्ट असेल पण छोट्या गावातली असेल तर ग्रामीण बाज असणारी असेल पोलीस अधिकाऱ्याची भाषा आणि डॉक्टरांच्या भाषेमध्ये फरक असेल त्याचप्रमाणे दोन मित्रांची किंवा स्त्रियांची भाषा यात पण फरक असेल म्हणून संवाद लेखन सुरू करण्याआधी याचा विचार करायला हवा की या संवादात बोलणाऱ्या व्यक्ती कोण असतील कोणत्या वयाच्या असतील कुठे राहणाऱ्या काय काय काम करणाऱ्या असतील आता विचार करा की भाजीवाले काका त्यांची भाषा कोणत्या प्रदेशातली आणि ग्राहकाची भाषा शब्द कोणत्या प्रकारचे असतील संवाद चटपटीत होण्यासाठी त्यात म्हणी वाक्प्रचार आले पाहिजेत म्हणजे संवादाची मजा आणखी वाढेल भाजीवाल्या काकांच्या तोंडी कोणत्या म्हणी शोभून दिसतील असं तुम्हाला वाटतं ते सांगा बरं संवादात मध्ये मध्ये मस्करी विनोद पण हवेतच नाहीतर संवाद अगदीच वृक्ष वाटेल पण हो संवादात विनोद वापरत असताना ते त्या ठिकाणी योग्य आहेत का त्या व्यक्ती किंवा त्या संवादातला प्रसंग याला शोभणारे आहेत का नुसता विनोद हवा म्हणून घातला आहे का तो या ठिकाणी साजेल असा आहे या गोष्टीचं भान पण तुम्हाला असलं पाहिजे चुकीचं आणि अयोग्य विनोद ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणत नाही उलट संवादाची मजा घालवतो हे तुम्हाला माहिती असेलच मग भाजीवाल्या काकांच्या संवादात शोभेचा विनोद तुम्हाला घालता येईल का बघा आता संवाद प्रत्यक्ष लिहिताना काय काय केले पाहिजे ते लक्षात घ्या एक संवादकर्त्यांची नावे त्यांच्या त्यांच्या बोलण्याच्या आधी लिहायला हवीत अशी भाजीवाले काका या साहेब काय पाहिजे खूप दिवसांनी आलात काका भाजी ताजी आहे ना भाजीवाले काका हो तर खराब माल ठेवतच नाही मी दादा तुम्हाला म्हणून सांगतो आताच्या पोरापोरींना काय कळत नाही पण तुम्हाला समजलं काय समजलं ना काका म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला मला समजणार नाही भाजीवाले काका नाही दादा तसं नाही आहे अहो ठेविले आनंदी तैशीची राहावी तसं आहे आपलं म्हणून हो काका ते ठीक आहे पण भाजी कशी दिली ते सांगा भाजीवाले काका चांगलीच देणार की तुम्हाला तर स्पेशल ताजी भाजी दिली हे घ्या एकदम कवळी कवळी काकडी घ्या हिरवागार पालक घ्या जांभळी जांभळी वांगी घ्या काका, कशी देणार ते सांगा काशीच घेऊन जायची आहेत भाजीवाले काका एकदम स्वस्त लावली दादा काकडी वीस वांगी वीस आणि पालक पंचवीस काका काय म्हणता वीस रुपये किलो वा, वा आहे खरी स्वस्त भाजीवाले काका काय चेष्टा करता काय गरिबाची अहो दादा किलो नाही पावशेर हो बघा किती फ्रेश आहे आणि खिडकी बिडकी पण नाही बघा काका बघू भाजी पाहतो मग कळेलच मला पाव काकडी पाव वांगी एक किलो बटाटे थोडं आलं मिरची आणि कोथिंबीर द्या भाजीवाले काका भाजी मोजून देतात एकीकडे पांडुरंग पांडुरंग म्हणत आहेत काका किती झाले भाजीवाले काका जास्त नाही फक्त एकशे पाच काका शंभरची नोट देतात भाजीवाले काका दादा आवा आणखी पाच द्या काका कंसात हसत हसत कंस पूर्ण ठेविले अनंते तैसेची राहावे काय बरोबर की नाही दोन दोन व्यक्तींच्या संवादात कोणी नवीन व्यक्ती आली तर त्याची सूचना कंसात लिहा आपल्या या संवादात कंसात सूचना लिहिता येईल की एक लहान मुलगी भाजीची पिशवी हातात घेऊन येते तीन संवाद करणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरचे भाव कधी कधी महत्वाचे असतात ते पण कंसात लिहिता येतील उदाहरणार्थ लहान मुलीला टॉमॅटो दिसल्यावर आनंद होतो चार जर संवाद खूप वेळ चालू असेल तर जागा बदलल्याची सूचना पण कंसात लिहिली पाहिजे आपल्या संवादात असा बदल सुचवण्यासाठी लिहिता येईल पाच संवाद लेखनाच्या शेवटी विषय अर्धवट न राहता संवाद पूर्ण झाला पाहिजे तुम्ही या मुद्द्यांच्या आधारे पुढील संवाद लिहा एक नदी आणि समुद्र दोन विठ्ठल आणि एक भक्त तीन डॉक्टर आणि रुग्ण चार आई आणि मुलगा आपण काय शिकलो संवाद म्हणजे दोन किंवा अधिक लोकांमधले एकमेकांशी बोलणे संवाद लेखनात दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींमधला संवाद खरा संवाद होईल त्याप्रमाणे लिहिला पाहिजे त्यासाठी संवादाचे कारण नक्की करून भाषा देश व्यक्तींचे वय नक्की करा संवादाशिवाय इतर गोष्टी कंसामध्ये लिहा संवाद सोप्या बोलीभाषेत असावा संवाद चटपटीत होण्यासाठी त्यात म्हणी वाक्प्रचार विनोद यांचा उचित वापर करावा संवादाच्या शेवटी विषय अर्धवट न राहता संवाद पूर्ण झाला पाहिजे